हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि पोर्टल सामान्य ज्ञानावर आधारित बनवलेला हा माझा दुसरा व्हिडिओ आहे याच्या आधीचा पहिला व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल लालटलमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच ठरा म्हणजे विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच तुम्हाला जर सामान्य न्यांचा अभ्यास ठरायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज प्रलाशाच्या ढटत भाग एक स्पर्धा परीक्षा इतिहास स्पर्धा परीक्षा भूगोल ही तीन पुस्तकं तुम्ही विकत घ्या सामान्य ज्ञानाची तुमची छान तयारी होईल आणि ही पुस्तकं जर तुम्हाला विकत घ्यायची असतील तर मी दिलेल्या मोबाईल नंबरवर माझ्याशी संपर्क करा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला धडपोची पुस्तकं मिळून जातील चला तर मग आता या व्हिडिओमधील पहिला प्रश्न पाहूयात आपण या व्हिडिओमधील सर्व प्रश्न हे बारा जुलै दोन हजार एकोणीस रोजी अडीच वाजता जो पदाचा पेपर झाला त्या पेपरमध्ये विचारलेलेच प्रश्न आपण पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे दोन हजार सतरा अठरा विजय हजारे करंडकामध्ये खालीलपैकी कोणत्या संघाने महाराष्ट्र संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर दोन हजार सतरा अठरा विजय हजारे करंडकामध्ये कर्नाटक या संघाने महाराष्ट्राला महाराष्ट्र संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला तर कर्नाटक हे त्याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणता वायू रक्तात नसतो तर कार्बन मोनॉक्साईड हा रक्तामध्ये नसतो ऑक्सिजन रक्तामध्ये असतो आपलं जे हिमोग्लोबिन आहे ते ऑक्सिजन वहनाचं काम करतं कार्बन डायऑक्साईडसुद्धा रक्तामध्ये असतो जेव्हा आपण उच्छ्वास बाहेर टाकतो तेव्हा रक्तामधील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेटत असतो नायट्रोजनसुद्धा रक्तामध्ये असतो परंतु कार्बन मोनॉक्साइड हा रक्तामध्ये नसतो फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र कॅबिनेटने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागांसाठी म्हणजेच डब्ल्यू एस इकॉनॉमिटरी सेक्शन शिक्षणामध्ये डॅश डॅश डॅशक्कचे आरक्षण आणि रोजगाराच्या संधी मंजूर केल्या फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र कॅबिनेटने आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागांसाठी डब्ल्यू एस शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या तर दहा टक्के हे त्याचं उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या कंपनीला येथिस्फेअर इन्स्टिट्यूटद्वारे दोन हजार एकोणीस वर्षासाठी जगामधील अत्यंत नैतिक कंपन्यांपैकी एक म्हणून सन्मानित केले गेले आहे तर टाटा स्टील या कंपनीला येथिस्फेअर इन्स्टिट्यूटद्वारे दोन हजार एकोणीस वर्षासाठी जगामधील अत्यंत नैतिक कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणून सन्मानित केले गेले आहे खालीलपैकी कोणाला तर ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर दिव्या कर्नाड यांनाच ग्लोबल फ्युचर ऑफ नेचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार हे दरवर्षी डॅश डॅसच्या विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय भारतीय कार्याला सन्मानित करण्यासाठी दिले जातात तर शांती स्वरूप भटनाड पुरस्कार हे दरवर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या विविध क्षेत्रामधील उल्लेखनीय भारतीय कार्याला सन्मानित करण्यासाठी दिले जातात भिलाई पोलाद कारखाना येथे स्थित आहे तर भिलाई पोलाद कारखाना छत्तीसगड या ठिकाणी स्थित आहे छत्तीसगडमध्ये भिलाई हा पोलाद कारखाना आहे खालीलपैकी कोण दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये पद्मभूषणने सन्मानित केलेले भारतातील के पहिले किन्नर आहेत तर नर्तकी नटराज हे दोन हजार एकोणीस या वर्षामध्ये पद्मभूषणने सन्मानित केलेले भारतातील पहिले किन्नर आहेत विणकाम आणि विणकाम केलेली वस्त्रं या क्षेत्राच्या विकासासाठी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडे योजनेची घोषणा केली आता विणकाम आणि विणकाम केलेले वस्त्र हे कापड उद्योगाशी संबंधित आहेत म्हणजे याचं उत्तर ट्रापड केंद्रीय मंत्रालयाने ही योजना घोषित रो, केलेली आहे अटेंडिंग दिन हजार तीस अजेंडा डिलिवरिंग ऑन आवर प्रॉमिस या थीमसह जागतिक शाश्वत विकास शिखर बैठक डब्ल्यू डी एस दोन हजार एकोणीस डॅश डॅशमध्ये आयोजित केली गेली होती तर ही जी शिखर म्हणजे शाश्वत विकास शिखर बैठक दोन हजार एकोणीस आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली होती नवी दिल्ली हे त्याचं उत्तर आहे आणि या बैठकीची थीम काय असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो तर अटेनिनदी दोन हजार तीस अजेंडा डिलिवरिन ऑन आवर प्रॉमिस ही त्या बैठकीची थीम होती हे सुद्धा लक्षात ठेवा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये जॅलेनवालाबाद हत्याखांडानंतर लगेच खालीलपैकी कोणी मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित अनेक लेख लिहिले तर एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनिश जालिनवाला बाग हत्याकांडानंतर लगेच बेंजामिन गुई हॉर्निमन यांनी मानवी हक्क उल्लंघनाशी संबंधित अनेक लेख लिहिले आणि जॅलेनवाला बाग हत्याकांड हे पंजाब या राज्यामध्ये झालेलं आहे अमृतसर या शहरामध्ये जॅलेनवाला बाग आहे मतदारांची नोंदणी करणे ही डॅश संविधानात्मक जबाबदारी असते मतदारांची नोंदणी करणे ही निवडणूक आयोगाची संविधानात्मक जबाबदारी असते खालीलपैकी कोणत्या एका वस्तूच्या हालचालीला आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते तर दिलेल्या पर्यायपैकी लंबट यामध्ये आवर्ती हालचाल होते आता मुळात आवर्ती गती किंवा त्यालाच आपण स्पंदन सुद्धा म्हणतो तर लंबट हे एकाच मार्गावरून सतत सतत म हालत असतं म्हणून त्याच्यामध्ये आवर्ती हालचाल असते तर ढड्याळ ढड्याळ्याचं लंबट हे त्याचं उत्तर आहे त्यालाच आपण आंदोलकित गतीसुद्धा म्हणतो बालदणराधळ टिळक यांनी कोणते मराठी वर्तमानपत्र प्रकाशित केले होते तर लोटमान्य बाळडणराधळ टिळक यांनी केशरी हे मराठी वर्तमानपत्र प्रका प्रकाशित केले होते केशेरी हे मराठी वर्तमानपत्र होतं आणि मराठा हे इंग्रजी भाषेमधील वर्तमानपत्र होतं तर केसरी हे त्याचं उत्तर आहे आणि गोपाळ गणेश आगरकर हे केसरी केशरी या वर्तमानपत्राचे के पहिले संपादक होते थोलू बोमालाटा हा भारताच्या कोणत्या राज्याशी संबंधित प्रसिद्ध बाहुल्यांचा खेळ आहे तर थोलू बोमालाटा हा आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित प्रसिद्ध बाहुल्यांचा खेळ आहे थोलू बोला बोमालाटा हे त्याचं उत्तर आहे पुरवठा शृंखलेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अन्नाचा अपवयव कमी करण्यासाठी महाराष्ट्रामधील डॅशडॅ जिल्ह्यामध्ये पहिल्या मेगा फूड पार्कचं उद्घाटन करण्यात आले तर पुरवठा शृंखलेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये अन्नाचा अपव्यव कमी करण्यासाठी महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामध्ये पहिले मेगा फूड पार्कचं उद्घाटन करण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये डी आर ओद्वारे कोणत्या अवसोनित क्रूज क्षेपणास्त्राचे यशस्वीपणे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले तर दोन हजार एकोणीसमध्ये डी आर डी ओद्वारे निर्भय या अवसोनिक क्रूट क्षेपणास्त्राचे शिशूपणे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले निर्भय हे त्याचं उत्तर आहे कोयना वन्यजीव अभयारण्य हे डॅशडॅशच्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव अभयारण्य आणि नैसर्गिक जागतिक आरस वारशाचे ठिकाण आहे तर कोयना वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव अभयारण्ये आणि नैसर्गिक जागतिक वारशाचे ठिकाण आहे यवतमाळ आणि जवळपासच्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटीला बळकटी देण्यासाठी पंतप्रधानांनी हमसफर एक्सप्रेस सुरू केली जी महाराष्ट्र राज्यामध्ये डॅश डॅश आणि डॅश डॅश दरम्यान धावेल तर यवतमाळ आणि जवळपासच्या भागांमध्ये कनेक्टिव्हिटीला बळकटी देण्यासाठी पंतप्रधानांनी हमसफर एक्सप्रेस सुरू केली जी महाराष्ट्र राज्यामध्ये आंजेनी प्रौसाठ नागपूर आणि पुणे दरम्यान धावेल म्हणजे नागपूर ते पुणे दरम्यान ती धावेल आणि नागपूरमध्ये आंजनिया रेल्वे स्टेशनवरून ती धावेल आय सी आय सी आय बँकेचे मुख्यालय कुठे स्थित आहे तर आय सी आय सी आय बँकेचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे आणि मुंबई हीच भारताची आर्थिक राजधानीसुद्धा आहे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला तर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उद्धार करण्यासाठी ब्रिटिश शासनाद्वारे नियमन कायदा पारित करण्यात आला नियमन कायदा हे त्याचं उत्तर आहे आणि हा आधुनिक भारतामध्ये झालेला पहिला कायदा आहे सतराशे त्र्याहत्तरमध्ये हा नियमन कायदा झाला होता त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट सुद्धा म्हणतो कोणत्या राज्यात रेल्वे विकास महामंडळ मर्यादितने दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची एकोणीस स्थानके संवेदनशील ठरण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला तर याचं उत्तर महाराष्ट्र हे येतं महाराष्ट्र राज्यात रेल्वे विकास महामंडळ मर्यादितने दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची एकोणीस स्थानके संवेदनशील ठरण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे सोळाशे पंधरामध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव गुलशेनाबाद असे बदलले गेले होते तर याचं उत्तर नाशिक हे आहे सोळाशे पंधरामध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील नाशिक शहराचे नाव गुलशेनाबाद असे बदलले गेले होते याच्यावर असाही प्रश्न आलेला आहे की नाशिक शहराचं प्राचीन नाव काय आहे तर गुलशेनाबाद हे सुद्धा नाशिकचं नाव आहे पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये डॅश डॅश यावर्षी करण्यात आली तर पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये अठराशे एक्कावन्नमध्ये करण्यात आली सत्तावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी कॅबिनेटने भारत आणि डॅश डॅश दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करार एम ओ यू मंजूर केला तर सत्तावीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी कॅबिनेटने भारत आणि क्रोएशिया इ द हे देशाचं नाव आहे या दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सामंजस्य करार त्यालाच आपण एम ओ यू असं म्हणतो मंजूर केला या व्हिडिओमध्ये आपण तलाठी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानावर जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याची माहिती पाहिली हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच